नमस्कार नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावरती आले आहेत या दौऱ्यादरम्यान त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप पक्षाचाच महापौर होईल असं जाहीर वक्तव्य केलं असून त्यांच्या याच वक्तव्यामुळे राजकीय मध्ये एकच चर्चा सुरू झाल्या असून आगामी मुंबई महानगरपालिकेच्या विजयातून एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचा पत्ता कट करण्याचा भाजपचा डावा असल्याची चर्चा सध्या राजकीय सुरू आहे दरम्यान गेल्या अनेक वर्षापासून मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेची एक हाती सत्ता आहे आणि आता हीच सत्ता भाजप पक्षाकडे आणण्यासाठी अनेक वरिष्ठ नेते देखील कामाला लागले असून यामध्ये अमित शहा यांनी आगामी काळात मुंबई महानगरपालिकेवरती केवळ आणि केवळ भाजपच वर्चस्व राहिलं पाहिजे अशा प्रकारचे स्पष्ट आदेश आपल्या पदाधिकारी आणि नेत्यांना दिले आहेत त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुका भाजप शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय सुरू आहे आता गटाला मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौरपद मिळणार नसल्याचं अमित शहा यांच्या आजच्या विधानावरून जवळपास निश्चित झालं आहे त्यामुळे भाजपसोबत युती करून सत्तेत आलेल्या शिंदे गटाचा महानगरपालिकेतून पत्ता कट होणार असल्याच्या देखील चर्चा राजकीय दे हेतूमध्ये सुरू आहे तर मंडळी एकंदरी संपूर्ण प्रक्रम पाहता याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा